झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या वतीने संग्राम देशमुखांची उमेदवारी जाहीर. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर निवडणुकीत कधी नव्हे तितकी चुरस वाढली असून या खेपेला या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. भाजपकडून अनेक इच्छुकांची भाऊगर्दी होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या, सुभाष देशमुखांचा चिरंजीव तसंच शेखर चरेगावकर, मेधा कुलकर्णी व संग्राम देशमुख यांची नावे चर्चेत होती. या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत आज भाजपने सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांची, आम आदमी पक्षाने डॉक्टर अमोल पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अजून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर व्हायची आहे. राष्ट्रवादीकडून क्रांती कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांच्या नावाची चर्चा आहे. एकूणच यंदाच्या पदवीधर निवडणुकीवर सांगली जिल्ह्याचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने जर लाडांना उमेदवारी दिली तर बहुतेक प्रमुख पक्षांचे सर्वच उमेदवार सांगली जिल्ह्यातील राहतील. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.